नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज गणपती बाप्पाचा 7वा दिवस आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, इव्हिनिंगची वेळ आहे. तर आता ना आज मी खूप दिवसानंतर ना दुपारी झोपली, अर्धा तास झोपू म्हटलेलं तर अर्धा तासाचे कधी 1-1.5 तास होऊन गेला समजलंच नाही आणि झोप लागून गेली खूप. झोपायचंच नव्हतं, मी आता झोपतच नाही आणि ठरवलेलं असतं की काय करायचं असतं दुपारचं वगैरे, आणि आज झोप लागून गेली. मग बराच वेळ झाला मी उठले, संध्याकाळची जी कामं असतात ती सगळी काय आवडून झाली. आता चहा घेतलेला आहे, चहा पिते आणि लगेच संध्याकाळच्या कामाला लागते. तर आज मला गणपती बाप्पांसाठी प्रसाद पण बनवायचा होता, मी ठरवला होता, पण आता झोप लागली त्यामुळे तो प्रसाद राहिला. तर मी आज दुसरं काहीतरी बनवेल असा विचार करते, तर जे बनवेल ते तुमच्याशी शेअर करणारच आहे. आणि आज कॉलनीमध्ये ना 1 मिनिट प्रोग्राम, म्हणजे 1 मिनिट गेम असा आहे. 1 मिनिटामध्ये जो पण काही गेम असेल ना तो हे करायचा, आपण पास आउट करायचा. तर जो गेम असेल तो सुद्धा तुमच्याशी शेअर करेलच. आणि कालचा तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, तो संगीत प्रोग्राम खूप छान झाला, मस्त मस्त प्रोग्राम होता ते. आता 2-3 दिवस राहिले आपल्या बाप्पांचे, तर आज तो प्रोग्राम आहे. तर आज त्याचं एज लिमिट लहान मुलांचा पण असेल, बहुतेक मोठ्यांसाठी पण असेल, तर जसं असेल तसं तुमच्याशी शेअर करेलच. तर आता ना फ्रेश वगैरे झाली आहे आणि केस एकदम ऑइली झालेले आहेत, त्यामुळे थोडंसं चप्पू दिसतं आहे. तर चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि लगेच ना स्वयंपाकाला लागते. ऑलरेडी 5 वाजून गेलेत, मला परत ट्युशनला आणायला जायचं आहे. आणि मग प्रसाद मी आता विचार करते काहीतरी बनवते. तसं माझ्या डोक्यामध्ये आहे एक चालू, ते बनवूया म्हणते. तर ते बनवलं तर तुमच्याशी नक्की शेअर करेनच. तर चला स्टे ट्यून. तर ना कुकर लावून झालेला आहे. कुकरमध्ये वरण भात आणि बीन्स, जे असतात आपण श्रावण घेवडा बोलतो, ते लावलेलं आहे. ते वाफवून घेते आणि म्हणजे मग त्याची फक्त भाजी करायची. आणि पोळ्यांचं पीठ पण भिजवून ठेवते. हे बघा आता ना पहिले पोळ्या करून घेते, तेव्हा आपण तापत ठेवले. पोळ्या करून घेते, मग वरणाला फोडणी घालते, मग भाजीला फोडणी घालते. असं स्वयंपाक वरणला भाजी पोळी. आणि त्याच्यानंतर ना आज करणार आहे मस्त अशी रव्याची खीर ठरवली मी. तर रव्याची खीर कशी करणार हे तुम्हाला सांगणार, दाखवणार आहे मी. तर चला आता पहिले ना सगळा हा स्वयंपाक करून घेते, म्हणजे पोळ्या करते आणि भाजी वरण सगळं करते. आणि मग आपण रव्याची खीर कशी करणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला पटापट आवडून घेते. इथे माझा स्वयंपाक झाला आहे. बघा इथे छान अशी बीन्सची भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये इथे आहे भात आणि इथे आहे वरण आणि पोळ्यासुद्धा झालेल्या आहे. तर हे बघा असं. आणि आता करते मी ती म्हणजे खीर. तर इथलासुद्धा पसरा आवरला, भांडे वगैरे लावले इथे भाजी. तर आपण खीर करायला घेऊया. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, जाड रवा आहे, बारीक असेल तरी पण चालेल. त्याच्यानंतर इथे ना 1/2 ते 1.5 लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता इथे ना आपण 1 चमचाभर तूप टाकणार आहोत, साजूक तूप. आणि ह्या तुपामध्ये आपल्याला रवा आहे ना छान असा भाजून घ्यायचा आहे, खमंग भाजून घ्यायचा आहे. जसं जसं लागेल तसं तसं तूप टाकायचं आहे आपल्याला. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये काढून ठेवलेला जो रवा होता ना तो मी घालून घेतला. आणि रवा आहे ना छान असा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर खमंग आणि एकसारखा भाजण्यासाठी ना रवा एकसारखा हलवत राहायचा उलथणीच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने. त्याला ना खाली असं लागू द्यायचं नाही. आणि रव्याचा कलर आहे ना आपल्याला पूर्णपणे चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच खीर छान असते. खीर म्हणा, शिरा म्हणा, तुम्ही जेव्हा पण काही करत असाल तेव्हा रवा आहे ना छानपैकी भाजून घ्यायचा. त्याला बघा अशा पद्धतीने त्याचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे, तेव्हाच खीर छान लागते. बघा पूर्ण गोल्डन ब्राऊन कलराला आलेला आहे. आणि हे म्हणजे हा कलर येण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतात. एकसारखा रवा चांगला हलवत राहायचा. आणि आता रवा इथे छान भाजून झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये दूध घालणार आहे. तर इथे ना मी तुमच्याशी बोलतच सगळं करत होती, पण TV चा आवाज येत होता बॅकग्राऊंडला, त्यामुळे इथे सर्व काही ना व्हॉइस ओव्हर केला. तर दूध घालून घ्यायचं, तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही दूध घालायचं. दूध घालताना गॅस बंद करायचा, कारण की मग थोडंसं सगळंच गरम असतं, हातावर वगैरे उडण्याची भीती असते, त्यामुळे ना गॅस बंद करायचा. आता इथे ना मी दूध घालून घेतलं आणि जसं जसं रवा आपला शिजत जाईल ना तसं तसं हे मिश्रण थोडं घट्ट होत जाईल, त्यामुळे ना थोडंसं दूध उरवून ठेवायचं आणि बाकीचं दूध नंतर घालायचं. तर बघा
आता इथे ना ही खीर आपण छान अशी उकळून देऊया. थोडं थोडं जशी जशी उकळत जाईल ना तशी तशी ही खीर घट्ट होत जाईल. तर इथे तुम्हाला दिसत असेल असे छोटे बुडबुडे यायला लागले की समजायचं आपला रवा छान असा शिजलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे घालणार आहे साखर. तर साखर तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायची. मी इथे अर्धी वाटी आणि थोडीशी पुन्हा नंतर घातली होती 2-3 चमचे. तर अशा पद्धतीने साखर घालून घ्यायची. साखर छान मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये चारोळी, वेलची पावडर, जे पण काही आपले वरचे पदार्थ असतात ते सगळे काही घालून घ्यायचे. तर इथे ना मी चारोळी घालून घेतली आणि घट्ट आहे त्यामुळे चारोळी दिसत नव्हती, नंतर दिसायला लागली. चारोळी वगैरे घालून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं मी खोबरं किसून घेतलं बारीक किसणीने आणि खोबरंसुद्धा घातलं. खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि बघा मी थोडंसं दूध घालून आहे ना पुन्हा खीर छान अशी पातळ करून घेतली. आणि खोबरं, चारोळी, वेलची पूड, ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर बघा खूप मस्त दिसते आपली खीर. आणि सगळ्यात शेवटी ना आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे ना खीर अशी आळणी लागत नाही, त्याला मिठाने छान अशी चव येते. आणि मग नंतर आपल्याला गॅस ना बंद करून द्यायचा आहे, कारण आहे ना मग जास्त उकळवली तर ती घट्ट होऊन जाते. तर चला आता इथे सगळा काही माझा स्वयंपाक करून झाला आहे. बघा वरण, भात, भाजी, बीन्सची भाजी आणि पोळी. आणि आता छान आम्ही ना आरती पण करून घेतो. स्वयंपाक वगैरे सगळा झाला, आरती वगैरे पण झाली आणि देवाला छानपैकी नैवेद्य दाखवला. तुम्हाला मी ताट दाखवलं. आणि इथे आता आमचे घरचे गणपती बाप्पा जे छोटे ते खीर टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे कशी खीर झाली. सांग माऊ कशी झाली खीर टेस्ट केली. सात वाजता कम्प्लीट आरती झाली. 7-7 दरम्यान आरती मी करूनच घेते रोजच आणि आज पण झाली छानपैकी. कशी झाली माऊ खीर, गोड आहे का? मी रव्याची खीर पहिल्यांदाच केली आहे. दरवेळेस शिरा वगैरेच असतो तर म्हटलं आज ना रव्याची खीर करूया. शेव्यांचीसुद्धा करते बऱ्याच वेळा पण रव्याची पहिल्यांदाच केली आहे. म्हटलं गणपती बाप्पाला खिरीचा नैवेद्य केलाच नव्हता, म्हटलं आज खिरीचा नैवेद्य करूया. आणि जो प्रसाद मी ठरवला होता ना तो आता बघूया 1-2 दिवसामध्ये करेलच, कारण की मोदक पण झालेत, मोदक पुन्हा एकदा होतील. तर आज खिरीचा प्रसाद केला आहे. आणि रोज काही ना काही प्रसाद असतोच, खडीसाखर, खिरापत अशा गोष्टी असतातच, मोदक. म्हणून मग आज खीर केली. आता आहे ना थोड्या वेळात म्हणजे लगेच नाही जेवण वगैरे सगळं काही करणार, आवरणार सगळं. आणि मग आपण तिकडे जाणार आहोत कॉलनीमध्ये, जिथे छान आज प्रोग्राम आहे जसं तुम्हाला बोलली. तर ते सगळं मी आता तुम्हाला थोड्या वेळाने माझं सगळं आवरल्यानंतर मग शेअर करणारच आहे. बघा इथे खीर खायचं काम चालू आहे. आवर पटापट जरा. घरचं सगळं आवरलं, आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मग आम्ही आरतीला आलो. तर मग आरती वगैरे सगळी झाली आणि हे गेम चालू झाले. तर आज आहे ना जेंट्स लोकांची संगीत खुर्ची होती. सगळ्यात आधी त्यांची स्पर्धा घेतली. तर बघा सगळेजण ना ह्यावेळेस स्वतःचं वय विसरून आहे ना गेम एन्जॉय करतात आणि खूप मजा आली यांच्या गेममध्ये सुद्धा. तर मग हे थोडंसं शूट केलं त्यांची संगीत खुर्ची. त्याच्यानंतर जसं मी बोलली होती 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट स्पर्धा होती. तर त्या ह्या 1 मिनिट स्पर्धेमध्ये ना हात न लावता चमच्याने ना गोट्या उचलायच्या. आणि तुम्हाला दिसत असेल समोर त्या ज्या लेडीज आहे ना त्या गोट्या धरून उभ्या आहेत. त्या बाऊलमधून आपण गोट्या उचलायच्या आणि हे इकडच्या बाऊलमध्ये आणून टाकायच्या, न हात लावता तोंडामध्ये चमचा पकडायचा. तर अशी ही 1 मिनिटची स्पर्धा होती. 1 मिनिटमध्ये आपण जेवढ्या केवढ्या गोट्या जमा करू ना तो विनर, अर्थातच ज्याच्या गोट्या जास्त तो विनर असतो नेहमी. तर इथे सुद्धा ना भरपूर सारे पार्टिसिपेंट होते, छोटछोट्यांनीसुद्धा याच्यामध्ये भाग घेतला. आणि मी इथे बघा आमचा शौरूच एकदम जोरात चालू आहे. तर शौरूने ना 24 का 25 अशा गोट्या जमा केल्या होत्या, काउंट झालं होतं त्याचं 1 मिनिटामध्ये. तर काही जणं जास्त करतात, काही जणं कमी करतात. तर ही 1 मिनिटची स्पर्धा होती. तर असे भरपूर राऊंड झाले, 2-3 राऊंड झाले. त्याच्यानंतर इथे खूप सारा ना दंगा मस्ती वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर एक छोटासा गेम होता आणि बघा सगळ्या लेडीज वगैरे अशा बसलेल्या होत्या. त्याच्यानंतर ना एक क्रिकेट आणि बॉल, म्हणजे जोपर्यंत बॅटवरून बॉल खाली पडत नाही ना तोपर्यंत आऊट नाही, तर असा एक गेम होता मुलांचा. आणि मुलं क्रिकेट म्हटलं की ह्या गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट असतात. तर हा तुम्हाला जो दिसतोय ना तो थोडा मी स्पीड फॉरवर्ड केला, पण हा मुलगा कमीत 3 मिनिट म्हणजे खेळला, त्याचा बॉल अजिबात खाली पडला नाही. शेवटी त्याला विनर घोषित केलं आणि तिथे गेम संपवला. मग आजचा असं होता. आणि थोडासा शौरीचा सुद्धा शॉट घेतला, त्याला जास्त काही जमलं नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.